प्रपंच करावा नेटका, लावी जगाला चटका. संत महात्म्यांची साधारण ही जीवनशैली असते. प्रपंचाचा बोध व्यापक अर्थाने अभिप्रेत ठेवणाऱ्या या विभूतींचे कार्य आजही हजारो वर्षानंतर संस्मरणीय ठरून विश्व मार्गदर्शक बनली आहे. नाशिकच्या पुण्यनगरीत गेल्या 5 वर्षांपासून विष्णुभक्त चारुदत्त आपल्या अनाकलनीय ज्ञानाद्वारे कलियुगातील सुखाला चटावलेल्या मानव जातीला संभाव्य जीवन आपत्तीतून बाहेर पडण्याचा मार्ग सांगण्याची धडपड करीत आहे. वयाच्या 13व्या वर्षापासून विष्णुभक्त चारुदत्त नावाने मिळेल त्या वस्तूवर, जमिनीवर, छतावर अभंग, काव्य, कादंबरी, अद्भुत आध्यात्मिक चक्र अशा विविध प्रकारच्या रचना करून सामान्य मानवी जीवाच्या बुद्धीला न पेलवणारा गूढ अर्थ या रचनांमध्ये समाविष्ट असला तरी या रचनांमधून पसरवणारा अर्थसकल मानव जातीसाठी कल्याणकारक म्हणूनच उपकारक असल्याची आमची अनुभूती आहे. काव्य विष्णू सदन आणि या पुण्य वास्तूत साकारलेल्या अद्भुत आणि गूढ रचनांच्या सहवासाने याचा देही आमच्या एकूणच जीवनात झालेला चमत्कारिक बदल अवर्णनीय आणि तितकाच अकल्पित आहे. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. नासिक के पंचवटी का रहने वाला 16 साल का चारुदत्त थोराट, इसने पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है. दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं. इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं. वो डेली 6 से 8 घंटे इन्हें लिखने में बिताता है. दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है. इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया. उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है. इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं.